नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण सगळे बघत आहात काकडे सायन्स अकॅडमी। मित्रांनो, आजचा आपला भाग आहे संकीर्ण प्रश्न संग्रह एक। ओके, त्यातले आपण कालच्या भागात काय केलं, प्रश्न पाचवेतले पहिले चार प्रश्न सोडवलेले आहेत। आता आपण चालू करणार आहोत प्रश्न नंबर पाचवा। मी ते मागायसाठी ठेवला होता कारण ते स्पेशल टाईपचा क्वेश्चन होता म्हणून, दुसऱ्या क्वेश्चनपेक्षा वेगळा होता म्हणून मी आपण काय केलं त्याला पाठीमागं ठेवलं होतं। चला मग आपण आज थोडा उशीर न करता आपण आपल्या भागाला वळूया। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचा मनापासून आभार मित्रांनो। चला मग थोडा उशीर न करता आजच्या भागाला वळूत। हे प्रश्न नंबर पाचव्यातला पाचवा संकीर्ण प्रश्न संग्रह एक। प्रश्न पाचव्यातला पाचवा प्रश्न, त्याच्यात काय दिलेलं आहे बघा, एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर एक्स अधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन बरोबर तीन एक्स वजा वाय छेद चार, असं एकमेकालाच बरोबर असणारे तीन समीकरणं दिलेले आहेत। आपल्याला तर दोनच लागतात मित्रांनो, आणि ते पण एकमेकांच्या बरोबर नाही, एकमेकांच्या खालीवरच लागतात ते। मग याला कसं सोडवणार आपण, याच्यात एक देतानाच त्यांनी एक आपल्याला हिंट दिलेली बघा, काय हिंट आहे ती बघा, एक काय त्याच्यात बघा, हे तिन्ही समीकरणं एकमेकांच्या बरोबर आहेत। मग काय करू शकतो आपण, हे तीन एकमेकांच्या बरोबर आहेत तर दोन दोन घेऊन आपण त्याचं एक एक समीकरण तयार करू शकतो। कसं करू शकतो बघा, अगोदर जर मी हे दोन घेतले तर काय होईल, या दोघांचा तिरकस गुणाकार होईल, हे चार सोबत जाईल, हे दोन सोबत जाईल, आणि त्याच्याहून एक काय भेटेल आपल्याला, एकच समीकरण भेटेल। ओके, नंतर मग आता हे दोन घेतले तर नंतर हे दोन घेऊ किंवा हे दोन घेऊ, कसे बी घ्या तुम्ही, हे दोन घ्या अगोदर, हे दोन घ्या अगोदर, नंतर हे दोन घ्या, काही पण घ्या पण घ्या मित्रांनो। ओके, चला मग काय करू आपण, अगोदर हे दोन समीकरणं घेऊ नंतर हे दोन घेऊ, त्यावरून एक एक समीकरण भेटन आपल्याला। चला मग लिहा त्याचं उत्तर, असं उत्तर कशानं सोडवायचे ते आपल्याला, हे आपल्याला हे निश्चित पद्धतीनं प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा उत्तर। मग काय अगोदर काय करा, हे दोघं घ्या असे एकमेकांच्या बरोबर तिन्ही पण येतं, मग काय करू आपण, बरोबर हे एकमेकांचे दोन अगोदर घेऊ नंतर हे दोन घेऊ किंवा हे दोन घेऊ, काही पण घेऊ तुमच्या मनानं। चला अगोदर हे दोन घ्या, काय होईल बघा, मग एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर काय आलं, एक्स अधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन, हे आपण घेतले दोन एकमेकांच्या बरोबर आहेत ते। मग काय होईल आता, हे बघा, हे भागाकारातलं तीन इकडे पाठवून, हे गुणाकारातलं दोन इकडे पाठवून द्या, सॉरी हे भागाकारातले तीन हे सोबत इकडे गुणाकारात आणि हे भागाकारातले दोन ह्या गुणाकारात जातील, देऊन टाका मग, हे भागाकारातले तीन हे सोबत गेले काय आलं, म्हणून तीन तीन गुणिले एक्स अधिक वाय वजा आठ हे आलं याच्या गुणाकारात, आता हे दोन भागाकारातले इकडे गुणाकारात बरोबर दोन गुणिले एक्स अधिक दोन वाय वजा चौदा, ह्याच्यात का आपले समीकरण आहे, एक्स अधिक वाय वजा आठ बरोबर आहे याच्या गुणाकारात तीन, आणि हे काय केलं, हे भागाकारातले इकडे गुणाकारात, हे भागाकारातले इकडे गुणाकारात, मग करायचं गुणाकार करून घ्या, किती येईल बघा, तीन गुणिले एक्स तीन एक्स अधिकला अधिक तीन गुणिले वाय तीन वाय, हे वजाला वजा आठ त्रिक चोवीस तीन गुणिले आठ चोवीस, आता हे दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिकला अधिक दोन गुणिले दोन वाय चार वाय। ओके, वजा आता हे बघा, दोन गुणिले वजा चौदा वजा अठ्ठावीस आलं, आता काय करा, आपले स्थिर पद एका साईडला करा आणि आपले सगुणक एका बाजूला करा आणि स्थिर पद एका बाजूला करून घ्या। मग लिहा असं, हे तीन एक्स आधी घेतले मी आणि याच्यासोबत ही दो याची एक्सची जोडी आणली, दोन एक्स इकडे आली, काय झाले, इकडे अधिक येतं इकडे येऊन वजा झाले ते वजा दोन एक्स, हे अधिक तीन वाय मी लिहिली असेल असेच, आणि याची जोडी इकडे आणली, हे अधिक चार वाय तिकडे येऊन काय झाले मित्रांनो, वजा चार वाय बरोबर। आता बघा इकडे काय शिल्लक राहिलं, वजा अठ्ठावीस, आणि इकडे काय शिल्लक आहे, वजा चोवीस, वजा चोवीस हे बरोबर इकडे आलं काय झाले, अधिक चोवीस। ओके, मग काय भेटलं आपल्याला बघा, हे तीन एक्स वजा दोन एक्स काय आलं, तीन एक्समधून दोन एक्स गेले, शिल्लक राहिला एक्स अधिक, आता बघा अधिक तीन वाय वजा चार वाय, खाली किती शिल्लक राहिलं, वजा वाय अधिक चार सॉरी अधिक तीन वाय वजा चार वाय, शिल्लक किती राहिलं, वजा वाय बरोबर, वजा अठ्ठावीस अधिक चोवीस किती झाले, वजा चार, हे झालं समीकरण एक। पा हे दोन बरोबर घेतले मी, त्याच्यावरून आपल्याला एक समीकरण इथं भेटलेलं आहे, आता काय करू, हे दोन घेतले आता हे दोन घेऊत आपण, त्याच्यावरून एक समीकरण भेटणं आपल्याला बरोबर आहे, किंवा हे दोन घेतले हे दोन पण घ्या काहीच नाही, कसं पण घ्या पण दोन दोन घ्या, त्याच्यावरून आपल्याला एक समीकरण भेटेल। चला आपण काय करू, आता हे दोन आणि हे दोन घेऊत। ओके, घ्या मग काय बघा, ते एक्स अधिक वाय वजा आठ, म्हणून एक्स अधिक वाय आठल्यास असेल एक स्टेप वाढवा, आता करा इथे एक फक्त शब्द टाका आता, हे ना काय होईल छोटा छोटा मांडणं मित्रांनो, जे परीक्षेला तुमचे पेपर तपासणार असते त्यांच्यावर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल। ओके, हे मग आता हे दोन घ्या, अगोदर हे दोन घेतले आता हे दोन घेऊ,
चला काय येते बघा, आता एक्स अधिक वाय वजा आठ, एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर काय, तीन एक्स वजा वाय छेद चार, तीन एक्स वजा वाय छेद चार। ओके आता भागाकारातले चार येतं, इकडे येऊन काय जाणार मित्रांनो गुणाकारात, आणि हे भागाकार दोन एस सोबत गुणाकारात, मग हे चार एस सोबत पाठवा, हे दोन एस सोबत पाठवा, हे चार आले सोबत काय झाले भागाकारातले इकडे येऊन गुणाकारात, चार गुणिले काय भेटलं मग एक्स अधिक वाय वजा आठ बरोबर हे दोन एस सोबत आले, मग दोन गुणिले तीन एक्स वजा वाय गुणाकार करून घ्या कंसाचा। आता बघा ह्या चार ने कंसाला गुणून घ्या, चार गुणिले एक्स काय भेटलं, म्हणून चार गुणिले एक्स चार एक्स अधिकला अधिक चार गुणिले वाय चार वाय वजाला वजा चार गुणिले आठ बत्तीस बरोबर हे दोन गुणिले तीन सहा एक्स हे वजाला वजा चिन्ह दोन गुणिले वाय दोन वाय। आता आपले काय सांगितलं होतं मागाशी मी स्थिर पद एका ठिकाणी आणि सहगुणक एका ठिकाणी, आता हे एक्स एक्सच्या जोड्या करून घ्या, हे चार एक्सला चार एक्स, आता हे अधिक सहा एक्स आहे इकडं ते सोबत आणा, मग काय होईल इकडं आले अधिक सहा एक्स इकडे येऊन वजा सहा एक्स, हे अधिक चार वाय इकडे येऊन काय होईल हे बघा, हे अधिक चार वाय मित्रांनो इकडे येऊन काय झालं हे वजा, हे अधिक चार वाय जशाच तसा आहे वजा दोन वाय, इकडे येऊन काय झाले मग अधिक दोन वाय बरोबर, काय शिल्लक राहिलं इकडे काहीच नाही, पण इकडे साईडला राहिला वजा बत्तीस, तिकडे जो काय जाऊन काय होणार मित्रांनो हे अधिक बत्तीस होणार। मग काय भेटलं हे समीकरण बघा, चार एक्समधून सहा एक्स गेले, चार एक्समधून वजा सहा एक्स गेले, खाली राहिले वजा दोन एक्स, हे चार वाय आणि दोन वाय काय झालं सहा वाय बरोबर हे बत्तीसला बत्तीस, हे झालं समीकरण दोन। आता आपल्याला इथं दोन समीकरण भेटलेले आहेत मित्रांनो। ओके आता ह्या दोन समीकरणून काय करायचं आपल्याला, यांच्या किमती काढायच्या आहेत कोणत्या पद्धतीनं, निश्चयक पद्धतीनं बरोबर आहे। घ्या मग समीकरण ते कोणते होते बघा, एक्स वजा वाय बरोबर वजा चार, इथल्या असं समीकरण एक आणि दोन वरून, समीकरण एक आणि दोन वरून काय ते बघा, समीकरण कोणते येतं, समीकरण एक कोणतं आहे बघा, एक्स वजा वाय बरोबर वजा चार, एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे आहे समीकरण एक, आणि समीकरण दोन कोणतं आहे बघा आपलं, कोणतं आहे वजा दोन एक्स अधिक सहा वाय बरोबर बत्तीस, वजा दोन एक्स अधिक सहा वाय बरोबर बत्तीस हे समीकरण दोन। आता ह्याला काय करायचं, या दोन समीकरणाला आपल्याला आता निश्चयक पद्धतीने सोडवायचे, एवढा कुठं ना गेला फक्त हे दोन समीकरणं आणण्यासाठी, कारण का आपल्याला निश्चयक पद्धतीने सोडवायला समीकरणं ह्या स्वरूपात लागतात मित्रांनो। ओके मग आता काय करायचं आपल्याला, याला निश्चयक पद्धतीने सोडवायचे, निश्चयक पद्धतीने सोडवायचं असते सगळ्यात सोडवायचं असल्यास मी तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप कोणती सांगितली होती मित्रांनो, की दिलेल्या समीकरणाची तुलना ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू ह्या समीकरणासोबत आपल्याला करावं लागती। मग लिहा दिदा असं, दिलेल्या समीकरणांची तुलना, इथल्या असं दिलेल्या समीकरणांची तुलना, तुलना खालील समीकरणासोबत करू, खालील समीकरणासोबत करू, शॉर्टमध्ये लिहिलं आहे जागेचा प्रॉब्लेम येणार आहे, दिलेल्या समीकरणांची तुलना खालील समीकरणासोबत करूत, खालील समीकरणासोबत करूत असं मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे, तुम्ही पूर्ण लिहा। कोणते समीकरण होते ते आपले, हे होते बघा ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन हे एक समीकरण होतं, यालाच नाव द्या तीन, आणि दुसरं कोणतं होतं ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू हे एक समीकरण होतं, याला एक नाव द्या चार। तुम्ही म्हणता सर असं काहून, कारण आपलं एक फॉर्म्युला होता डी डी एक्स आणि डी वायचे सूत्र होते आपले, डी बरोबर काय होतं ए वन ए टू बी वन बी टू, त्यासाठी आपल्याला सूत्र लिहिण्यासाठी हे लिहावं लागतं मित्रांनो, गरजेचं आहे, याला मार्क पण भेटतात आपल्याला परीक्षेत। ओके मग डी बरोबर काय सूत्र होईल, काय होतं आपलं डी बरोबरचं सूत्र, ए वन ए टू ए वन ए टू बी वन बी टू असं सूत्र होतं बरोबर आहे, कशाचं होतं डीचं। तुम्ही म्हणता सर सूत्र लक्षात नव्हतं आमचे, ते लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं होतं मी तुम्हाला, काय करताना डी काढताना काय सांगितलं होतं, डीचं सूत्र काढताना हे आपले स्थिर पद झाकून घेतले अगोदर, एक्सचे सहगुणक लिहिले ए वन ए टू हे ए वन ए टू, नंतर वायचे सहगुणक बी वन बी टू बी वन बी टू। ओके नंतर मग आता याच्यात ह्या समीकरणाची किमती ठेवून द्या काय, इथं ए वन ए टू बघा एक वजा दोन वजा एक सहा हे आपल्या काय येतात याच्या किमती आता ए वन ए वन बी ए वन ए टू बी वन बी टूच्या, त्या आपण किमती तुम्हाला ठेवता लक्षात नसेल ठेवायच्या कशा, तर त्यासाठी पण आपल्याकडे एक फंडा आहे मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या याच्यात चांगल्या प्रकारे सांगितलं होतं डी काढताना काय करत होतो आपण, हे स्थिर पद घेतले झाकून अगोदर एक्सचे सहगुणक काय आहेत, एक्सचा सहगुणक इथं एक, एक्सचा सहगुणक एक आणि इथं काय आहे बघा वजा दोन, नंतर वायचे वायचं काय बघा इथं वजा एक,
आणि इथं काय एक व्हायचा सहा, हे असं आपण डीचं काढत होतो डी. आता हे निश्चय कसं सोडवायचं मी सांगितलं होतं अगोदर, काय करत होतो ह्या दोघांचा गुणाकार, नंतर ह्या दोघांचा गुणाकार करीत होतो आपण. ह्या करून एक गुणिले सहा, अगोदर ह्या दोघांचा वजा ह्या दोघांचा, वजा दोन गुणिले वजा एक असं करत होतो आपण. एक गुणिले सहा सहाच, वजाला वजा, वजा दोन गुणिले वजा एक अधिक दोन. काय झालं बघा, वजा दोन गुणिले वजा एक किती झालं, अधिक दोन. मग सहा आणि सहामधून दोन गेले, खाली किती राहिले मित्रांनो चार. मग डी किती भेटला आपल्याला, चार. बघा कसं झालं, एक गुणिले सहा सहा, वजाला वजा, वजा दोन गुणिले वजा एक काय आलं, वजा गुणिले वजा काय झालं, अधिक झालं, दोन गुणिले एक दोन. मग सहामधून दोन गेले, राहिले चार. आता डी भेटल्यानंतर काय काढत होतो आपण, डी एक्स. डी एक्सचं काय सूत्र आहे मला सांगा बरं, कसं काढणार तुम्ही डी एक्सचं सूत्र, ह्या दोन समीकरणाहून कोणत्या, ह्या काय सांगितलं होतं मी तुम्हाला आठवायचा प्रयत्न करा, काय करायचं लागत होतं आपलं डी एक्स काढताना. डी एक्सचं सूत्र हे एक्सचे पद घेतले झाकून, अगोदर काय लिहिलं आपले स्थिर पद, कोणते आहेत सी वन सी टू, हे सी वन सी टू, नंतर आपले बी वायचे सहगुणक बी वन बी टू, हे बी वन बी टू. कधी केलं आहे डी एक्स काढताना, आपल्याला काय करायचं डी एक्स काढताना, एक्सचे पद झाकून घेतली. किमती ठेवाना पण, किमती ठेवताना पण सेम तसंच करायचं मित्रांनो. काय करायचं किमती ठेवताना पण, आपले एकचे सहगुणक किमती कोणत्या याच्यात ठेवायच्यात आपल्याला, ह्या आपल्याला मिळालेल्या समीकरणाच्या त्याच्या किमती आता त्याच्यात ठेवायच्यात. त्यासाठी मग डी एक्सच्या किमती कशा ठेवायच्या, ते सेमच डी एक्स करताना काय करत होतो, घेतले आपले एकचे सहगुणक झाकून, अगोदर काय लिहिलंय आपले स्थिर पद कोणते येतं, वजा चार बत्तीस, हे वजा चार बत्तीस. नंतर आपले वायचे सहगुणक कोणते येतं, वजा एक सहा, हे वजा एक सहा. आलं लक्षात, हेच करीत होतो ना डी एक्स काढताना आपण. मग याला कसं सोडत होत, ह्या निश्चयकला बघा आपण काय करत होत, ह्या दोघांचा गुणाकार अगोदर काय येईल मग बघा, वजा चार गुणिले सहा ह्या दोघांचा गुणाकार, वजा ह्या दोघांचा गुणाकार, बत्तीस गुणिले एक, ओ सॉरी वजा एक, बत्तीस गुणिले वजा एक करीत होतो. ओके कसं होतं निश्चय कसं सोडत होत, बत्तीस ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार किती आहे, बत्तीस गुणिले वजा एक, बरोबर आहे. साईन चौक चोवीस, वजा आहे म्हणून वजा चोवीस. ओके सहा गुणिले वजा चार चोवीस, हे वजाला वजा, बत्तीस गुणिले वजा एक वजा बत्तीस, बरोबर आहे. बत्तीस गुणिले वजा एक किती आलं, वजा बत्तीस. आता हे बघा, हे वजा चोवीसला वजा चोवीस जशाच तसं, हे वजा वजा काय झालं मित्रांनो, अधिक झालं. मग काय राहिलं इथं, बत्तीस, बरोबर आहे. आता बत्तीसमधून चोवीस गेले, अधिक बत्तीस वजा चोवीस किती झाले, आठ. आठच झाले का, हो आठच, हे आठ. मग डी एक्स किती भेटला आपल्याला, डी एक्स किती भेटला मित्रांनो, आठ. आता मग डी एक्स भेटला, डी भेटला, नंतर काय काढत होतो आपण, डी वाय. डी वायचं सूत्र आठवते काय होतं, डी वाय बरोबर काय होतं आठवते का, डी वाय भेटताना पण ते सेम, डी वाय काढताना आपण काय करायचो, वायचे सहगुणक घेतले झाकून, सगळी सोपी आपली. नंतर अगो काय लिहिलं अगोदर, एक्सचे सहगुणक कोणते, ए वन ए टू, ए वन ए टू. नंतर आपले आपले शिल्लक, आपले रिक्त, आपले काय म्हणते त्याला, स्थिर पद सी वन सी टू, हे सी वन सी टू. आता याच्यात किमती द्या ठेवून, किमती ठेवताना पण तेच सेम मित्रांनो, डी वायच्या किमती ठेवताना काय करायचं, वायचे सहगुणक घेतले झाकून, वायचे सहगुणक घेतले झाकून. अगोदर हे एक्सचे सहगुणक कोणते, एक वजा दोन, हे एक वजा दोन. नंतर आपले स्थिर पद काय आहेत, वजा चार बत्तीस, वजा चार बत्तीस. आलं लक्षात, ओके. मग हे निश्चय कसं सोडायचं आपण, ह्या दोघांचा गुणाकार काय, बत्तीस गुणिले एक वजा ह्या दोघांचा गुणाकार, वजा दोन गुणिले वजा चार, बत्तीस गुणिले एक बत्तीस, हे वजाला वजा, वजा दोन गुणिले वजा चार किती, चार दोन आठ, वजा वजा काय झालं, अधिक झालं. बत्तीस वजा दोन गुणिले वजा चार अधिक आठ, हे अधिक आठला आठ. आणि मग बत्तीसमधून आठ गेले, शिल्लक किती राहिले हो, बत्तीसमधून आठ गेले, शिल्लक राहिले चोवीस. मग डी वाय काय भेटला म्हणून, डी वाय बरोबर, डी वाय किती भेटलेला आपल्याला मग, डी वाय बरोबर भेटला, बत्तीसमधून आठ गेले चोवीस, डी वाय किती भेटला चोवीस, किती भेटला डी वाय चोवीस. आता डी भेटला, डी एक्स भेटला आणि डी वाय पण भेटलेला आहे. मग आता आपल्याला क्रॅमर्सच्या पद्धतीने काय करायचं, एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. मग लिहा इथं, आता आता क्रॅमर्सच्या पद्धतीने, क्रॅमर्सच्या पद्धतीने काय होती क्रॅमर्सची पद्धती आपली, काय होतं क्रॅमर्सच्या पद्धतीचं सूत्र बघा, आठवतं का, एक्स बरोबर डी एक्स भागिले डी वाय, एक्स बरोबर काय होतं डी एक्स भागिले डी वाय, सॉरी डी एक्स भागिले डी, आणि वाय बरोबर काय होतं,
वाय बरोबर होतं डी वाय भागिले डी. हे आपल्या काय आता क्रॅमर्स पद्धतीचे सूत्र येते, एक्स आणि वायच्या किमती काढायचे. मग आपल्याकडे आता बघा एक्सची किंमत काढून घ्या, नंतर वायची काढू. काय एक्स एक्स बरोबर काय आपलं डी एक्स भागिले डी. डी एक्स किती आहे मित्रांनो इथं बघा, आठ. डी एक्स किती आपल्याकडे, आठ. हे आठ भागिले डी. डी किती काढलाय आपण बघा, चार. डी किती काढलाय, चार. करून घ्या दोन्हीचा भागाकार, चार एक्के चार, चार दुने आठ. मग एक्स बरोबर काय भेटला, खाली शिल्लक एक आहे वरी दोन, हे वरचे दोन लिहिले. मग एक्स बरोबर काय भेटलं, दोन. काय भेटले, एक्स बरोबर दोन. आता एक्स काढलाय आपण, आता वाय काढू. वाय बरोबर काय फॉर्म्युला आहे आपला, वाय बरोबरचं सूत्र डी वाय भागिले डी. डी वाय किती काढलाय आपण, आताच काढलाय किती, चोवीस. हे चोवीस. आणि डी किती आपला, डी किती काढलाय आपण, चार. हे चार, हे चार एक चार, चार सख चोवीस. काय आलं मग वायची किंमत, सहा. वायची किंमत काय भेटली आहे, सहा. मग आता ते एक्स आणि वायच्या किमती भेटलेल्या आहेत आपल्याला, काय भेटल्यात, दोन सहा. मग समी दिलेल्या समीकरणाच्या उकली पण काय झाल्या, दोन सहा. असं लिहायचं वाक्य दिलेल्या, हे वाक्य पूर्ण करा, दिलेल्या समीकरणाची उकल एक्स क्वामा वाय बरोबर काय, एक्स अगोदर दोन क्वामा सहा. ह्या झाल्या आपल्या दिलेल्या समीकरणाच्या उकली. इथं आता बघा आलं का लक्षात, खूप सोपं आहे मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काय केलंय बघा, परत एकदा सांगतो, दिलेले तीन समीकरणं होते आपल्याकडे आणि ते एकमेकांच्या बरोबर होते. आपल्याला तर दोनच समीकरणं लागतात आणि ते पण एकमेकांच्या बरोबर नसायला पाहिजे. मग काय केलं आपण, ते समीकरणं दोन दोनच्या फोडी करून आपण एक एक करून घेतलं त्याला. मग दोनच्या याच्यावरून आपल्याला एक समीकरण भेटलं, ह्या दोनच्या याच्यावरून एक भेटलं आणि ह्या दोनच्या याच्यावरून एक समीकरण भेटलं. हे दोन समीकरणं भेटले मग आपल्या आपल्या पद्धतीनंच आपण त्याला सोडून घेतलेले. चला प्रश्न नंबर संकीर्ण प्रश्न संग्रहामधला प्रश्न नंबर पाचवा इथं आता संपलेला आहे. लगेच बघू आपण प्रश्न नंबर सहा. प्रश्न नंबर सहा तुम्हाला त्याच्या अगोदर मित्रांनो लिहून घ्यायचं असलं तर लिहून घेऊ शकता. लक्षात आलं की मित्रांनो, लक्षात असेल आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर लक्षात नसेल आलं तर प्लीज कमेंट करा काय तुमची अडचण आहे मला सांगा, मी तुमची पूर्णपणे ती अडचण सॉल्व्ह करून टाकीन. ओके चला लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, नंतर आपण बघू प्रश्न नंबर सहा. मित्रांनो प्रश्न नंबर सहावा चालू करू. काय करायचं आता, हे प्रश्न आपल्याला एक दिलेले एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत. आता हे दोन समीकरणं कशाच्या स्वरूपात आहेत बघा, आता याला आपल्या याचं रूपांतर आपल्याला काय करावं लागतं, हे दोन चलातील रेषीय समीकरणे नाही आहेत. अगोदर त्याचं रूपांतर काय करावं लागतं आपल्याला, दोन चलातील रेषीय समीकरणात आपल्याला करता येते. कसं करायचं आपण मागच्या एका भागात शिकलो होतो, कोणत्या होता त्या भाग, दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, हे भाग पाहिला होता. काय करत होतो आपण त्या भागात, जे आपलं जे भागाकारातलं आहे त्याला काय करायचो, काहीतरी एका दुसऱ्या सहगुणाकात त्याला ठेवायचो आणि त्याच्याहून नवीन दोन समीकरणे तयार करायचो होतो. ओके आलं लक्षात, आठवलं का नाही उत्तर. बघा काय करायचो याच्यात आपण, जे भागाकारातलं आहे खालचं, जे भागाकारातलं आहे त्याला काय करायचो आपण, हे भागाकारातलं म्हणजे आपलं याला काय म्हणतो आपण, छेदातलं. छेदातल्याला काय करायचो, दुसऱ्या एका समीकरणात त्याला दुसऱ्या एका सहगुणात त्याला त्याची किंमत ठेवायचो. ओके काय ठेवायचो, एक्स एक छेद एक्स बरोबर काय ठेवायचो आपण, ए किंवा एम किंवा एन असं काही पण ठेवायचो, तीन छेद वाय. आता इथे काय ठेवावं लागेल, एक छेद एक्स ठेवलं, इथं पण एक छेद वाय ठेवावं लागेल कारण इथं पण एक्स वाय आहेत. बघायचं आधी दोन्ही समीकरणात छेदात सारखं काय येते. आता इथं तीन वाय आहे, तीन वाय ठेवता येणार नाही, इथं काय वाय नुसतं, मग इथं पण काय ठेवावं लागेल, वायच ठेवावं लागेल. बरोबर आहे. मग चला अशा पद्धतीनं आपण काय करत होतो अगोदर, दिलेल्या समीकरणाच्या छेदातला भाग आपण दुसऱ्या एका सहगुणकात ठेवत होतो. एवढं लक्षात ठेवा फक्त. मग चला ठेवा, येथे असल्या इथं, येथे एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर काय ठेवू, बी. एक छेद एक्स बरोबर ए ठेवलं, एक छेद वाय बरोबर बीच ठेवावं लागेल. बरोबर आहे. चला मग काय, मग कसं समीकरण भेटलं, छेदातलं एक्स गेलं, खाली काय शिल्लक राहिलं, दोन. छेदातल्या एक्स बरोबर आपण काय ठेवलं होतं, ए. मग काय भेटलं, दोन ए. हे अधिकला अधिक, हे इथं काय राहिलं, छेदातलं वाय राहिलं, काय राहिलं, दोन छेद तीन. आणि काय ठेवलं आपण, एक छेद वाय बरोबर बी, हे बीला बी बरोबर एक छेद सहा. हे काय झालं, समीकरण एक. आता मग ह्याला कसं लिहिणार, हे छेदातला एक छेद एक्स गेला, काय राहिलं वरी शिल्लक, तीन. एक छेद एक्स बरोबर काय आपला, ए. हे एला ए, अधिकला अधिक, दोन छेद वाय. आता एक छेद वाय बरोबर काय ठेवलं आपण, बी. मग शिल्लक काय राहिला वरी, दोन. मग एक छेद वाय बरोबर काय, बी. हे बीला बी बरोबर शून्य. हे झालं समीकरण दोन. आता या दोन दिलेल्या समीकरणाला आपल्याला कोणत्याही पद्धतीने तुम्हाला सोडवता येते मित्रांनो, कोणत्या कोणत्या पद्धती येईल, निरसन पद्धत असती तुमची, आलेख पद्धत असती, तिथून नाही म्हणलं तर आपली आता बघितलेली निश्चय पद्धत असती. या तिन्ही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीतून तुम्ही सोडू शकता. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही आलेख पद्धत वापरी जाऊ नका इथं, कारण त्यानं काय होईल मित्रांनो, तुम्हाला खूप खूप मोठा तुमचा प्रश्न होऊन जाईल.
कारण त्याच्या तुम्हाला किमती काढणं, नंतर आलेख कागदावर स्थापित करणं आणि तिथून त्याला तुमची उकल भेटणार. ओके, त्यामुळे तुम्हाला एक निरसरण पद्धत यासाठी बेस्ट आहे किंवा तुमची निश्चयक पद्धत, दोन्ही पद्धत पण याला खूप चांगल्या आहेत. चला आपण काय करू, याला निरसरण पद्धतीने सोडू. बघू, निरसरण पद्धतीने आपण काय करत होतो मित्रांनो, काय करत होतो, आपल्याला जोड्या सारख्या पाहिजे होत्या. कोणत्याही सहगुणाकाच्या जोड्या आपण सारख्या बघत होतो. बघा आता इथं 2a, इथं 3a, ही पण सारखी नाही. इथं 2/3a, इथं 2b आहे, हे पण सारखी नाही. पण ही सारखी होऊ शकते कशी? समीकरण 1 जर मी 3 गुणलं तर बघा, हे छेदातले 3 काय होते, कटून जाते. इथं शिल्लक काय राहते? 2b. इथं पण काय मग आपलं 2b. मग काय करावं लागेल हे जोडी सारखी करण्यासाठी? समीकरण 1 3 गुणावं लागेल आणि समीकरण 1 3 आणि समीकरण 2 1. आज हे 1 नाही गुणलं तरी पण चालतंय, पण आपलं बाय सिस्टमॅटिक चालू आपण. चला मग लिहा असं, समीकरण 1 3 समीकरण 1 3 आणि समीकरण 2 समीकरण 2 1 गुणू. 1 समीकरण 2 1 गुणून असं करा, गुणून काय होईल मग बघा. आता यात हे समीकरण 1 3 गुणालोत, का गुणालोत बघा. मग इथं आपल्याला माहिती आहे इथं छेदात काय 3 आणि जर 3 गुणल्यावर मग हे 3 कटून जाते. इथं काय राहते? 2b. आणि इथं पण काय आपला 2b. मग त्या जोड्या सारख्या होत्यात आपल्या, म्हणून आपण काय करलो, 3 समीकरण 1 गुणालोत मित्रांनो. घ्या गुणून मग, 3 × 2a किती झालं? 3 × 2a झाला 6a. 3 × 2a झाला 6a. हे अधिकला अधिक. आता 3 × 2/3 3 × 2/3 काय झालं? हे 3 कटून गेलं, राहिलं शिल्लक 2b. 2b बरोबर 3 × 1/6 3 × 1/6 3 × 1 3 × 2 6 किती राहिलं? 1/2. याला नवीन समीकरण 3 द्या. समीकरण 2 आपण 1 गुणल्यावर काय येणार आहे मित्रांनो? तेच समीकरण येणार आहे. काय मग? 3 × 1 × 3a 3a अधिक 1 × 2b 2b बरोबर 1 × 0 0. ह्याला समीकरण नंबर 4 द्या. आता बघा इथं, आता इथं जोडीसारखी झाली आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अगोदर काय असते निरसरण पद्धतीमध्ये? जोडीसारखं करून घेणं. जोडीसारखी आहे मग आता मग काय होते बघा, जोडीसारखी चिन्ह पण सारखं आहे. चिन्ह सारखं जोडीसारखी काय असते? आपली वजाबाकी. जोडीसारखी चिन्ह सारखं वजाबाकी. इथले असं वजाबाकी. वजाबाकी काय करताना काय करतो मित्रांनो? आपण खालच्या समीकरणांच्या सगळ्यांचे चिन्ह काय करायचो? बदलून टाकायचो. हे अधिक 3a, इथं काय झालं? -3. हे अधिक 2b - 2b. हे शून्याचं चिन्ह बदललं काय नाही बदललं काय? एकच. मग बघा, हे 2b - 2b कटून गेलं. ती 6a मधून 3a गेले, राहिलं किती? 3a. म्हणून 3a बरोबर काय भेटलं? 1/2 मधून 0 गेले, किती राहणार? 1/2. नंतर बघा आता हे गुणाकारातले 3 इकडे जाऊन ह्या 2 सोबत गुणाकारात जाणार. बघा कसं होईल आता हे a बरोबर काय भेटेल मग? हे गुणाकाराल ते 3 इकडे येऊन भागाकारात, मग a बरोबर काय आलं? 1/2 × 2 × 3 हे 3 आले याच्यासोबत. ओके, मग a बरोबर काय भेटलं आपल्याला? 2 × 3 = 6. a बरोबर काय भेटलं मग? 1/6. ओके, a बरोबर काय भेटलं? 1/6. आपल्याला a भेटलाय, आता काय काढायचं आहे आपल्याला? बी काय आहे पहावर आपलं मित्रांनो, काय कसं काढावं लागेल? a भेटल्यावर आपण काय करीत होतो? समीकरण त्याला कोणत्या तरी एका समीकरणात ठेवत होतो. मला वाटतं समीकरण 3 किंवा 4 मध्येच ठेवा तुम्ही. कारण का? परत तुम्हाला इथं छेदन अपूर्णांक भेटेल इथं. त्यासाठी काय करा, समीकरण 3 मध्ये ठेवा, सोयीस्कर जाईल. काय होईल? समीकरण 3 मध्ये ठेवल्यावर a बरोबर 1/6 हे कटून जाईल मित्रांनो. त्यासाठी काय करा, आपलं हेच ठेवून द्या. ओके, 1/3 × 2 = 6 3a = 1/2 काय नाही, a बरोबर 1/3 ही किंमत समीकरण आपण कितीमध्ये ठेवू? 2 4 मध्ये ठेवा. हे बरोबर 0 पण आपल्याला काम करेल. ओके, नाहीतर मग एक काम करा, 3 मध्येच ठेवा. a बरोबर 1/6 ही किंमत कोणत्या याच्यात ठेवू? समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. तुम्ही म्हणता दुसऱ्या याच्यात चालतंय, पण हे सोपं आहे. आपण जेवढं होईल तेवढं सोपं बघायचं. कशामुळे मी ठेवली तुमच्या लक्षात येईल बघा. काय समीकरण 3 बघा, 6a + 2b = 1/2 6a + 2b = 1/2 हे काय आपलं समीकरण नंबर 3. आता याच्यात काय ठेवायचं? 1/6. a बरोबर काय ठेवायचं? 1/6. आता इथं काय आहे बघा, हे 6 ला 6, a ची किंमत किती? 1/6 ठेवायची. अधिक 2b = 1/2
आता लक्षात आलं मी समीकरण 3 मध्येच का ठेवली, कारण इथं गुणाकारात 1-6 होता आणि आपली किंमत किती होती 1/6 होती. मग हे 6-6 इथं कटून गेले, मग काय राहिलं 1 अधिक, इथं शिल्लक राहिला 1 अधिक 2b = 1/2. आता हे 1 आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे वजा, म्हणून 2b बरोबर काय भेटलं 1/2 - 1. आता कसं येईल याचा गुणा बघा, 2 × 1 बघा हे कसं होईल याचा, हे अपूर्णांकाचा वजा बाकी याच्या छेद म्हणजे काय नाही म्हणजे 1 असते, 1 × 1 = 1. हे पुन्हा वजाला वजा, 2 × 1 = 2 / 2 × 1 = 2. म्हणून 2b बरोबर काय भेटलं मित्रांनो बघा, म्हणून 2b बरोबर काय भेटलं (-2)/(1). आता परत हे इथं 2 गुणाकारात 2b आहे, मग इकडे येऊन काय जाणार आहे भागाकारात, म्हणून b बरोबर काय भेटलं (-1)/(2). हे 2 कुठून आले, हे गुणाकारातले 2 सोबत भागाकारात आले, म्हणून b बरोबर काय भेटलं (-1)/4. काय भेटलं b बरोबर (-1)/4. a आणि b च्या आपल्याला किमती भेटलेल्या आहेत, पण का ह्याच आपल्या किमती शोधायच्या होत्या का, नाही. बघा मित्रांनो, आपण a बरोबर होतं 1/a, 1/x बरोबर होता a, आणि 1/y बरोबर होता आपला b. मग असं लिहायचं इथं, काय लिहायचं, पण काय ठेवले होते आपण किमती बघा त्या, पण a बरोबर काय होतं आपलं, a बरोबर होता 1/x, आणि b बरोबर काय होतं आपला बघून घ्या, b बरोबर होता 1/y. बघा आता मग a ची किंमत किती काढू आपण, आताच काढली ना इथं, a बरोबर काय होती आपली किंमत इथं बघा 1/6, काय 1/6 बरोबर 1/x. आता हे गुणाकारात, हे भागाकारातलं हे सोबत गुणाकारात, हे भागाकारातलं हे सोबत गुणाकारात, मग म्हणून काय भेटलं 1 × x. काय झालं, हे गुणाकारातलं सोबत, हे भागाकारातलं सोबत गुणाकारात आलं, आणि हे भागाकारातलं सोबत गुणाकारात जाईल 6 × 1. मग 1 × x, 6 × 6, 6. मग 1 बरोबर काय भेटलं 6. आता मग परत तसंच b काढून घेऊत आपण, b बरोबर आपल्याला काय आहे, b ची किंमत किती काढली आपण बघा, आता b बरोबर किती आहे (-1/4), b बरोबर किती आहे (-1/4), म्हणून (-1/4) बरोबर काय आहे 1/y. तसंच आता हे भागाकारातला y हे सोबत गुणाकारात, आणि गुणाकार भागाकारातले 4 हे सोबत गुणाकारात, म्हणून काय भेटेल बघा (-1)/(y) = 4 × 1. 1 × 1 = y, काय आलं (-y) = 4 × 1 = 4. (-y) = 4 आहे, तर y किती येईल (-4). मग y बरोबर काय भेटलं (-4). ह्या भेटे आपल्याला x आणि y च्या किमती, काय भेटल्या 6 आणि (-4). काय भेटल्या x आणि y च्या किमती, (x, y) = (6 आणि (-4). हे तुम्हाला असं शेवटी लिहावं लागेल दिलेल्या समीकरणाच्या उकली, (x, y) = (6, y) = 4. हे झाला प्रश्न नंबर 6 पहिला. कसा वाटला मित्रांनो, आलं लक्षात? जर तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला खाली एक लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर प्लीज त्यावर क्लिक करा, त्याला दाबा, तोडा, काय करायचं तर करा, पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासोबतचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून त्याला काय करा मित्रांनो, ऑन करा. येणं काय होईल मित्रांनो, आमचे असेच येणारे नवीन नवीन व्हिडिओ काय होतील तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील. चला मग हे लिहायचं असलं लिहून घ्या प्रश्न नंबर 6 पहिला, नंतर आपण बघू 6 दुसरा प्रश्न कसा सोडवायचा ते. मित्रांनो प्रश्न नंबर 6 दुसरा प्रश्न करूयात, काय ते दुसरा प्रश्न बघा आता नीट. 7/(2x + 1)/(13y + 2) = 27. हे झालं पहिलं समीकरण. दुसरं समीकरण कसं आहे बघा, 13/(2x + 1)/(7y + 2) = 33. आता पहिल्या समीकरणात छेदात 2x + y आहेत, इथं पण 2x + 1 आहे. दुसऱ्या ह्याच्यात बघा, त्याच्या पहिल्या समीकरणात दुसऱ्या ह्याच्यात काय आहे, दुसऱ्याच्या छेदात (y + 2), इथं पण काय आहे (y + 2). मग जर बघायला गेलं आपल्याला टेक्निकली तर काय ठेवावं लागेल इथं, आता हे काय सगळे समीकरणं तसेच आहेत मित्रांनो, 2 चलातील रेषीय समीकरणाच्या रूपांतर करण्याजोगीच समीकरण आहेत सगळे. ओके चला मग आता इथं काय ठेवावं लागेल बघा, काय ठेवावं लागेल, 1/(2x + 1) बरोबर काहीतरी ठेवावं लागेल, आणि 1/(y + 2) बरोबर काहीतरी ठेवावं लागेल, कारण का इथं पण 2x + 1 आहे आणि इथं (y + 2) म्हणजे 2 जोड्या सारख्या व्हायला आहेत, ह्या जोडी एक आणि ही जोडी एक, मग आपल्याला 1 काहीतरी ठेवावं लागेल. चला मग अशी आपण a आणि b ठेवलं होतं, आता m आणि n ठेवू इथे असल्या. आता येथे 1/(2x + 1) बरोबर m
आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर एन ठेवू, एन ठेवू, ओके बरोबर आहे. काय केलं आपण, एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर एम ठेवलं आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर आपण काय ठेवलं, एन ठेवलंय. ओके चला मग आता हे छेदातलं दोन एक्स अधिक एक गेलं, काय राहिलं इथं, फक्त सेवन, सात राहिले फक्त तिथं. आणि एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर काय ठेवलं आपण, एम, हे एम अधिकला अधिक हे छेदातले एक्स अधिक एक छेदातले वाय अधिक दोन गेले, काय शिल्लक राहिले, तेरा. आणि ह्याच्या ऐवजी काय ठेवले आपण, एन, हे एनला एन बरोबर किती, सत्तावीस. हे झालं समीकरण एक आपलं तयार. आता तसंच याच्यासाठी बघा, हे छेदातले दोन एक अधिक एक गेला, शिल्लक किती राहिलं, तेरा, तेरा. आणि हे एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर काय ठेवलं आपण, एम, हे एमला एम, हे अधिकला अधिक. हे सात छेदातले वाय छेद दोन गेले, राहिलं शिल्लक सात, बरोबर काय ठेवलं आपण, ते एन बरोबर काय, तेहतीस. आता याच्या बघा सारख्या जोड्या चिन्ह वगैरे काय सारखं दिसतंय का तुम्हाला, सात एम अधिक तेरा एन बरोबर सत्तावीस, तेरा एम अधिक सात एन बरोबर तेहतीस, कशी जोडीसारखी होईल. पण मित्रांनो त्याआधी एक लक्ष घ्या तुम्ही, आता इथं बघा, नीट बघायला गेले तुम्ही इथं, आता सात एम सात एन तेरा एम तेरा एन बघायला गेलं तर काय झालं आहे आपलं, ह्या एनचे सहगुणक आपापसात बदललेले आहेत. मग अशा वेळेस आपण काय करत होतो, समीकरण दिलेल्या अशा टायमाला आपण काय करत होतो, दिलेल्या समीकरणाची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी, आणि त्या एकदा बेरीज करून एक समीकरण भेटते आपल्याला आणि एकदा वजाबाकी करून एक समीकरण भेटते, मग त्या दोघांना आपण निरसरण पद्धतीनं सोडत होतो. मग काय करा आता, हे आपल्याला इथं इथं सध्या चिन्ह करायला सारखे करायला आपण जर जोडीसारखे करायला गेलो तर आपल्याला खूप मोठं कॅल्क्युलेशन होईल, ते खूप मोठं सोडवं लागेल. त्यापेक्षा आपण काय करू, मग इथं बघा, इथं याचे सहगुणक वेगळे झालेले आहेत, हे सात एम एकदा सात एन आहे, एकदा तेरा एम एकदा तेरा एन आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, एकदा इथं एकदा इंची बेरीज आणि एकदा वजाबाकी करावं लागेल. चला मग करा इंची बेरीज, किती आहे बघा, तेरा सात एम आणि तेरा एम वीस एम, तेरा एन आणि सात एन वीस एन बरोबर, तेहतीस आणि सत्तावीस चाळीस साठ. समीकरण इथं लिहा, समीकरण एक व दोनची बेरीज करू, एक व दोनची बेरीज करून असं लिहा वाटलंस, बेरीज करून. हे का मित्रांनो तुम्ही म्हणता सर असं काऊन केलं, तुम्ही जर मागची व्हिडिओ बघितला नसाल तर सराव संच एक दशांश व एक मधले शेवटचे आपले दोन प्रश्न होते बघा, त्याच्यात आपल्याला असेच मोठाले सहगुणक होते, पण काय होतं ते सहगुणक आपसापसात चेंज झालेले होते, बदललेले होते. ओके मग त्यावेळेस आपण काय करत होतो, एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी, ही पद्धतच आहे मित्रांनो, ह्याच्यात काही बदल करता येणार नाही. बघा आता इथं वीस एम आहे, इथं वीस एम आहे, इथं साठ आहे, वरील समीकरणास आपण वीसने भागू शकतो म्हणून लिहा असं, वरील समीकरणास, वरील समीकरणास वीसने भागू. काय होईल वीसने भागल्यावर बघा, इथं वीसने भागलं काय राहिला, फक्त वीस वीस कटून गेले, शिल्लक काय राहिला, एम. इथं वीसने भागल्यावर वीस वीस कटले, राहिला एन बरोबर. इथं वीसने भागल्यावर काय होईल, दो शून्य शून्य कटलं, बेक बे बेत्रिक सहा, शिल्लक राहिले तीन. याला आता नवीन समीकरण द्या, तीन. आता एकदा बेरीज केली, बेरीज करून आपल्याला एक समीकरण भेटलं, आता काय करतो आपण, वजाबाकी करा. मग समीकरण एक, समीकरण एकमधून, समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू, समीकरण दोन वजा करू असं लिहायचं बरं मित्रांनो, याला खूप महत्त्व असते असं लिहायला, समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू. काय होईल मग, समीकरण एक किती आपलं, किती आहे बघा, थोडं फेंड दिसायले ना, इंक संपली यातली बहुतेक. बघा समीकरण एक किती आहे, सात एम, सात एम अधिक तेरा एन बरोबर सत्तावीस, हे झालं समीकरण एक. याच्यातून कोणतं समीकरण वजा करायचं आहे, तेरा एम, तेरा एम अधिक सात एन बरोबर तेहतीस, हे झालं समीकरण दोन. ह्यांची आपल्या दोघांना वजाबाकी करायची, आता ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करताना काय करतो आपण, सगळ्यांचे चिन्ह बदलून टाकतो, टाका बदलून. बघा वजा तेरा एम अधिक सात एम किती झालं, वजा आठ एम. वजा कारण का, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. आता इथं तेरा एनमधून सात एन गेले, इथं राहिले अधिक आठ एन. आता बघा तेहतीसमधून, तेहतीसमधून, अरे मित्रांनो बघा ना किती राहिलं इथं, काय तुम्ही लक्ष देईनात मी देईन. ओके सहा एम राहतील का, तेरा एममधून सात एम गेले, वजा तेरा एममधून अधिक सात एम गेले, राहिले वजा सहा एम. ओके सात सहा तेरा बरोबर आहे,
इतरातील अधिक सहा एन बरोबर इथं किती राहतील वजा सहा. आता इथं सहा आहे, इथं सहा आहे, इथं सहा आहे. वरील समीकरणास कितनं भागावं लागेल मग? सहाने. वरील समीकरणास सहाने भागू. काय होईल सहानं भागल्यावर त्याला? बघा काय भेटेल समीकरण आपल्याला नवीन, काय भेटेल बघा. सहानं भागल्यावर इथं सहा आहे, तिथं भागल्यावर याला सहा सहा कटलं राहिलं फक्त वजा यम. वजा यम अधिकला अधिक इथं सहा एन येतं, इथं सहानं भागल्यावर काय होईल? सहा सहा कटले, शिल्लक राहिला एन बरोबर. इथं सहा आहे, त्याला सहानं भागितल्यावर काय होईल? वजा एक. हे नवीन समीकरण नंबर चार भेटलं आपल्याला. आता आता इथं बघा, दोन छोटे समीकरण भेटलेले आहेत आपल्याला, तीन आणि चार. मग समीकरण तीन आणि चारला आपल्याला काय करायचं? आता निरसन पद्धतीनं सोडवायचं आहे. घ्या मग असं लिहा इथं समीकरण तीन व सहा चार वरून. काय तीन आणि चार बघा, तीन काय आहे? यम अधिक एन बरोबर तीन. यम अधिक एन बरोबर तीन हे आहे समीकरण नंबर तीन. चार काय आहे? वजा यम अधिक एन बरोबर वजा एक चार. आता इथं बघा, जोडीसारखी चिन्ह वेगळं काय असते? वजाबाकी. वजाबाकी 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 करताना काय झालं मग? हे कटून गेलं अधिक एम वजा एम. दोन एम आणि दोन बेम, सॉरी सॉरी सॉरी, बेरीज असते मित्रांनो. कसं व्हायले की आज मला बघा, सारखी जोडी चिन्ह वेगळं, सारखी जोडी चिन्ह वेगळं काय असते? बेरीज. सारखी जोडी सारखी चिन्ह वजाबाकी असते, सारखी जोडी वेगळं चिन्ह बेरीज असते. बेरीज करताना काय झालं मग? हे अधिक एम वजा एम कटून गेलं, एम आणि एम, एन आणि एन किती झालं? दोन एन. तीनमधून वजा एक गेले दोन, म्हणून एन बरोबर काय भेटलं? हे गुणाकारातलं इकडे येऊन भागाकारात गेलं, दोन भागिले दोन, दोन एक दोन, दोन एक दोन, म्हणून एन बरोबर काय भेटला? एक. आता ही किंमत काय करीत होतो आपण? कोणत्या तरी एका समीकरणात ठेवत होतो. समीकरण तीनमध्ये ठेवू ही किंमत, समीकरण तीनमध्ये ठेवू ही किंमत, समीकरण तीनमध्ये ठेवू. काय समीकरण तीन बघा आपलं, समीकरण तीन काय बघा, एम अधिक एन बरोबर तीन. एम अधिक एन बरोबर तीन हे काय समीकरण तीन. तर इथं काय ठेवायचं आपल्याला मित्र? एन बरोबर एक ठेवा, एमला एम, एनच्या ऐवजी वन, आणि हे तीन जसे असते ते यांच्या ऐवजी आपल्याला एक ठेवायचं होतं ना, हे ठेवलं. आता हे वन एक तिकडे जाऊन काय होणार मित्रांनो? वजा होणार आहे अधिक एक. हे अधिक एक तिकडे जाऊन काय झालं? वजा एक. तीन वजा एक, म्हणून एम बरोबर काय भेटलं? दोन. एम आणि यांच्या किमती आपल्याला भेटलेल्या आहेत, पण आपल्याला इथंच काढायचे का? नाही, अशी चूक अजिबात करू नका. बघा इथं एम बरोबर काय आहे आपलं? एक छेद दोन एक्स अधिक एक, आणि एन बरोबर काय आहे? एक छेद वाय अधिक दोन. असं लिहा मग इथं, तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे इथं. पण एम बरोबर काय होतं आपलं? बघा एम बरोबर एक छेद दोन एक्स अधिक एक, एक छेद दोन एक्स अधिक एक, आणि एन बरोबर काय होतं मित्रांनो? एन बरोबर काय होतं? एक छेद वाय अधिक दोन, एक छेद वाय अधिक दोन हे होतं आपलं एम आणि एन बरोबर. हे वाय अधिक दोन आहे, इथं कन्फ्यूज होत आलं. एक छेद वाय अधिक दोन हे असं होतं. पण एमची किंमत किती काढली आपण? आता आपल्याला किती भेटली? दोन. ही दोन बरोबर एक छेद हे दोन एक्स अधिक दोन जशाच तसं. आता हे बघा, हे पूर्ण भागाकारातलं काय होणार इकडे येऊन यासोबत गुणाकारात येणार. ओके चला पाठवा, हे भागाकारातल्या सोबत गुणाकारात. मग काय आलं? दोन गुणिले काय आलं? भागाकारातलं इकडे येऊन गुणाकारात. दोन एक्स अधिक एक बरोबर शिल्लक काय राहिला मग? फक्त एक. आता ह्या दोनमध्ये गुणून घ्या. दोन गुणिले दोन एक्स चार एक्स, दोन गुणिले दोन एक्स चार एक्स, अधिकला अधिक दोन गुणिले दोन दोनच, दोन गुणिले सॉरी दोन गुणिले एक दोन बरोबर एक. आता हे अधिक दोन तिकडे जाऊन काय होणार आहे मित्रांनो? वजा दोन, म्हणून चार एक्स बरोबर काय भेटलं? एक वजा दोन, म्हणून चार एक्स बरोबर काय भेटलं? एकमधून वजा दोन गेले, शिल्लक राहिला वजा एक. आता बघा, हे गुणाकारातले चार तिकडे जाऊन भागाकारात, म्हणून एक्स बरोबर काय भेटला? वजा एक छेद चार. एकची किंमत काय भेटली? वजा एक छेद चार. तसंच आता एन बरोबर काय होतं आपलं? एक छेद वा, एक छेद वाय अधिक दोन. तसंच एन बरोबर काय होतं आपलं? एक छेद वाय अधिक दोन. एनची किंमत किती भेटली आपल्याला इथं बघा? एक. एक एनची किंमत किती भेटली? एक. ठेवून द्या मग. एक बरोबर एक छेद वाय अधिक दोन हे भागाकारातलं सोबत गुणाकारात आलं. काय आलं मग? या इकडे गुणाकारात तेच राहणार. एक न याला गुणलं तेच राहिलं वाय अधिक दोन बरोबर एक. आता हे अधिक दोन आहे तिकडे जाऊन वजा दोन, म्हणून वाय बरोबर काय भेटलं? एक वजा दोन. हे अधिक दोन इकडे येऊन वजा दोन, म्हणून वाय बरोबर काय भेटलं?
वजा एक वाय ची किंमत किती भेटली वजा एक आणि एक्सची वजा एक छेद चार मग दिलेल्या समीकरणाची उकली काय भेटली आपल्याला शेवटी लिहायचं दिलेल्या समीकरणाच्या उकली एक्स कॉमा वाय बरोबर वजा एक छेद चार कॉमा वजा एक ह्या आहेत एक वजा एक छेद चार कॉमा वजा एक ह्या आहेत ओके आलं लक्षात कसं केलं हे चला लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नसेल लक्षात आला असेल तर मित्रांनो कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही चला हे लिहायचं असलं तर लिहून घ्या नंतर बघू आपण प्रश्न नंबर तिसरा मित्रांनो प्रश्न नंबर तिसरा बघा आता प्रश्न नंबर सहाव्यातला हे प्रश्न नंबर सहाव्यातला प्रश्न नंबर तिसरा इकडं आता लक्षपूर्वक बघा सगळे बघा चला वर बघा हे खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याला आय एम पी करा वाटल्यास याच्याकडे लक्ष द्या आता व्यवस्थित काय करा आता याला सगळ्यात अगोदर काय करायचं बघा आता हे दिलेले समीकरण हे एक समीकरण आहे हे एक समीकरण आहे ओके ह्याला काय करा आता अगोदर नावं देऊन घ्या ह्याला एक समीकरण द्या आणि याला एक दुसरं याला समीकरण एक द्या आणि याला एक समीकरण दोन देऊत आपण चला हे उत्तर त्याचं उत्तर असं करा याला काय करू एक समीकरण एक नाव देऊत काय 148 छेद एक्स अधिक 231 छेद वाय बरोबर 527 छेद एक्स वाय आहे का इथं एक्स वायच असेल हां एक्स वाय 527 छेद एक्स वाय ह्याला काय करा समीकरण एक द्या आणि याला काय करू समीकरण नंबर दोन देऊ काय दे 231 छेद एक्स अधिक 148 छेद वाय बरोबर 610 छेद एक्स वाय ओके घाबरू नका इतकं सोपा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे सोपा खूप आहे पण महत्त्वाचा पण खूप आहे ओके सोपा पण खूप आहे आणि महत्त्वाचा पण खूप आहे भ्यायचं नाही काही वेगळं नाही काय नाही याच्यात काहीच घाबरायचं नाही खूप सोपं आहे आता बघा आपण इथं बघा काय करावं लागेल इथं हे आपले काय दिलेल्या समीकरणात दोन चालातील रेषीय समीकरणांचे रूपांतर करण्याजोगी समीकरणे येते पण इथं बघा आपण काय करत होतो आजपर्यंतच्या जे पहिले आपण जे रूपांतर करण्याची समीकरण आहे त्याच्यात काय बघत होतो आपण आधी छेदातलं काही ना काहीतरी ठेवून द्यायचं पण इथं बघायला गेलो तर आपण स्थिर पदाच्या खाली पण काय आहे एक्स छेद वाय मग आपल्याला काय नको आहे इथं पण नको आहे इथं असलं तर चालतं आहे आपल्याला इकड्या सहगुणकासोबत त्याला काय करत होतो आपण काही ना काहीतरी ठेवत होतो पण इथं एक नाही दोन दोन सहगुणक आहेत मित्रांनो बघा इथं दोन दोन एक्स आणि एक्स पण आहे आणि वाय पण आहे एक्स पण आहे आणि वाय पण आहे ठीक आहे एक असला असता तरी आपण काहीतरी केलं असतं पण ती आपल्याला एक 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 पण नको द्यायला मग काय करावं लागेल बघा आता ह्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याला काढून टाकायचं आहे मग काय करावं लागेल त्याच समीकरणाला काय करू आपण हे समीकरण एकला आणि दोनला काय करू एक्स वायनं जर गुणाकार केला आपण याला ह्या समीकरणाला एकला आपण जर एक्स वायनं गुणलं तर काय होईल हे इथंच एक्स वाय कटून जातील इथं गुणाला गेल्या वाय कटल एक्स राहील आणि इथं गुणाला गेलो एक्स कटल वाय राहील मग साधे सरळ आपल्याला दोन समीकरणं भेटायला आहेत मग काय करावं लागेल इथं ठेवलं बी असतं मित्रांनो आपण एक छेद एक्स बरोबर काहीतरी ठेवलं असतं आणि एक छेद वाय बरोबर काहीतरी ठेवलं असतं पण इथं एक्स छेद एक्स वाय आहे ना त्याला काय ठेवणार ते खूप हार्डच जात आहे त्यामुळे काय करायचं सरळ सरळ दिलेल्या समीकरणाला एक्स आणि वायनं गुणून टाकूत ओके चला असल्या मग समीकरण एक समीकरण एक आणि समीकरण दोनला समीकरण दोनला एक्स वायने गुणू एक्स वायने गुणू काय होईल गुणल्यावर बघा आता ह्याला एक्स वायनं गुणलं आणि ह्याला पण काय केलं आपण एक्स वायने गुणून घेतलं तर काय होईल बघा एक्स वायने गुणायला गेल्यावर इथं 148 छेद एक्सला गुणलं तर काय होईल बघा 148 छेद एक्स गुणिले एक्स वाय हे मग काय होईल गुंताना एक्स एक्स कटून गेलं काय राहिलं 148 आणि वाय म्हणून 148 वाय काय राहिलं 148 वाय प्लस ला प्लस 231 छेद वायला आपण काय केलं एक्स वायनं गुणलं मग काय झालं इथं हे वाय वाय कटला काय राहिला 231 एक्स बरोबरला बरोबर 527 छेदला एक्स वायनं गुणलं एक्स वायने हे एक्स वाय कटला आणि हे पण एक्स वाय कटून गेला राहिला किती 527 आता बघा हे वाय अगोदर आहे एक्स नंतर आहे काय करा एक्स अगोदर घ्या म्हणून 231 एक्स नंतर वाय घ्या आपलं कशामुळं आपलं जे रेग्युलर सिस्टमॅटिक आहे त्यासाठी 148 वाय बरोबर 527 ह्याला द्या आता समीकरण नंबर 3 ओके आता समीकरण एकला तर आपण एक्स वायनं गुणलं तसं समीकरण दोनला पण आपल्याला काय करावं लागेल आता एक्स वायनेच गुणावं लागेल कारण का आपल्याला हे छेदातले नको आहेत आता ओके काय केलं आपण ह्याला एक्स वायनं ह्या 231 छेद एक्सला गुणलं काय झालं गुणाला गेलो हे एक्स एक्स कटून गेलं काय राहिलं मित्रांनो बघा 231 वाय
231y अधिकला अधिक परत एक्स वाय ने 148 छेद वायला गुणाला गेलो हे काय झालं इथं वाय वाय कटून गेलं राहिलं किती मग 148 आणि एक्स 148 एक्स बरोबर 610 एक्स वाय ने गुण 610 छेद एक्स वायला आपण एक्स वाय ने गुणलं काय राहिलं एक्स वाय कटून गेलं राहिलं किती 610 सॉरी 610 राहिलं नाही की 6110 610 राहिलं ओके आता बघा इथं पण अगोदर वाय नंतर एक्स आहे काय करा परत अगोदर एक्स घ्या नंतर वाय घ्या म्हणून 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर 610 याला द्या आता समीकरण नंबर 4 आता समीकरण 3 आणि 4 बघायला गेलात तुम्ही इथं 231 एक्स आहे बघा मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे इथं 231 एक्स आहे इथं 231 वाय इथं 148 एक्स आहे इथं 148 वाय म्हणजे काय झालं मित्रांनो ह्यांच्या दिलेल्या सहगुणा सहगुणक काय झाले तर इथले चल याचे बदलले चलांचे सहगुणक काय झाले बदलून गेले तर बघा इथल्या चलाचा 231चा इथं सहगुणक काय आहे एक्सचा सहगुणक काय आहे इथं 231 इथं वायचा ते इथं एक्सचा सहगुणक काय 148 इथं पण ते काय आहे वायचा आहे म्हणजे बघायला गेलं तर यांचे सहगुणक आपले मागच्या याच्यासारखेच काय झालेत बदलून गेले तर त्यांच्या जागा आपसात बदलल्यात मग अशा टायमाला आपण काय करीत होतो दिलेल्या दोन समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करत होतो मग लिहा इकडं असं कोणत्या समीकरणांची करावं लागेल 3 आणि 4 मी इथं लिहितो आता बघा इथं लिहितो मी समीकरण 3 आणि 4 बेरीज करू समीकरण बरोबर आहे का अगोदर बेरीज नंतर वजाबाकी 3 आणि 4 अगोदर बेरीज नंतर काय करावं लागेल वजाबाकी अगोदर बेरीज करू मग हे केली समीकरण 3 आणि 4 समीकरण 3 आणि 4 बेरीज करू असल्या करू ओके काय समीकरण 3 148 कुठे गेलं हे समीकरण 3 231 एक्स अधिक 148 वाय बरोबर काय 527 बरोबर काय 527 हे काय समीकरण 3 आणि 4 कोणते बघा आपलं हे 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर किती 610 हे समीकरण 4 आता यांची काय करायलो आपण बेरीज करायलो कशामुळं कारण यांचे सहगुणक आपसापसात बदललेले आहेत बघा 231 एक्स 231 वाय 148 एक्स 148 वाय सेम प्रॉब्लेम तुम्हाला सराव संच 1.1 मध्ये सापडेल मित्रांनो ओके चला करून घ्या यांची बेरीज आता 231 एक्स अधिक 148 एक्स किती आलं बघा 8 आणि 9 1 आणि 8 9 4 आणि 3 7 आणि 2 आणि 1 3 हे एक्सला एक्स ओके 148 वाय आणि 231 वाय किती येणार तेवढंच येणार 379 वाय हे बघा कसं 8 आणि 3 9 आणि 4 आणि 3 7 ती 2 आणि 1 3 बरोबर आहे आता 527 अधिक 610 किती होईल बघा 7 3 6 5 11 किती आलं 1137 किती आलं हे 1137 करून बघा त्यांची बेरीज 1137 ओके आता बघा मग काय करत होतो आता हे 379 एक्स इथे इथं 379 वाय आणि इथं काय 1137 कधी पण लक्षात ठेवायचं जे इथं येतील त्यानं ह्याला 100% भाग जाणार मित्रांनो ओके बघा मग कितनं भागावं लागेल याला 379 भागावं लागेल वरील समीकरणास कारण का आपल्याला छोटाले समीकरण त्यासाठीच आपण काय करायलो एकदा बेरीज एकदा वजाबाकी लिहा मग वरील समीकरणास 379 भागू 379 भागू काय होईल कशामुळे भागलो मित्रांनो आपण यांची एकदा बेरीज कशामुळे केली की आपल्याला छोटे छोटे समीकरण भेटावं पण इथं त्याच्यापेक्षा मोठाले भेटलेत मग नंतर आपल्या लक्षात आलं हे सगळे 379 याला भाग जाते याला तर जातेच मग याला पण 379 भाग जाते मग काय करू आपण 379 ह्या समीकरणाला भाग द्यायलो बघा इथं 379 भाग द्यायला याला किती शिल्लक राहिला 379 कटून गेले शिल्लक राहिला एक्स अधिकला अधिक इथं 379 भाग द्याला कटून गेलं ते राहिलं वाय बरोबर इथं बघा 379 भाग द्या भाग द्या पूर्ण किती येतं आन्सर 3 येईल बघायचं 3 टाईम कटल लॉजिकली 300 × 3 900 आणि 79 × 3 असं करून बघा 4 तर होणार नाही ना 2 पण होणार नाही 3 होईल मग किती येईल मग हे याला समीकरण नंबर आता 3 झालं 4 झालं 5 द्या एकदा बेरीज केली आता काय करावं लागतं एकदा वजाबाकी करा मग ल्या समीकरण
तीन व चार ची वजाबाकी करू, एकदा बेरीज एकदा वजाबाकी, आलं लक्षात? करू, काय होईल वजाबाकी करून बघा काय होईल। आता हे 231 करायची वजाबाकी, 231 एक अधिक 148 वाय बरोबर 527, 148 एक्स एकशे बरोबर 231 वाय बरोबर 610, एकदा बेरीज एकदा वजाबाकी, समीकरण 3 हे समीकरण 4 बरोबर आहे। असं सोडित होतो आपण आला, करा वजाबाकी याची बघा, 231 मधून 148 गेले, किती 231 मधून 248 गेले, शिल्लक किती राहिले 3, इथं 13 12 झाले 8, 83 झाले मित्रांनो, हे किती राहिले 83। वजाबाकी करताना काय करतो आपण सगळ्यात अगोदर चिन्ह बदलून घ्यायचे, याचे हे अधिकचं वजा, हे अधिकचं वजा, हे पण अधिकचं वजा। आता 231 एक्स मधून 148 गेले, शिल्लक किती राहिले 83 आणि एक्सला एक्स। आता हे बघा, वजा 231 वाय मधून 148 वाय गेले, अधिक 148 वाय गेले, शिल्लक किती राहणार 83 राहणार, पण किती इथं वजा मोठे संख्येचे म्हणून वजा 83 वाय। आता हे 610 मधून 527, 610 3 आणि ते 83 येणार मित्रांनो, यांचं पण किती येणार 83, पण हे काय मोठ्या संख्येचं वजा आहे म्हणून वजा 83। आता इथं 83 आहे, इथं 83 आहे, इथं 83, मग कितना भागावं लागलं वरील समीकरणास 83 ने, लिहा इथं वरील समीकरणास, असं तुम्ही शॉर्टमध्ये लिहायलो मी, वरील समीकरणास 83 ने भागू, काय भेटेल मग ते समीकरण बघा, 83 ने भागितल्यावर काय भेटेल, 83 कटले राहिला एक्स, किती राहिला एक्स, इथं बघा वजाला वजा, इथं 83 कटले राहिले वाय बरोबर, इथं 83 कटले राहिले वजा एक। हे झालं समीकरण नंबर किती 5, त्याला 6 पाहत, समीकरण 5 आणि 6 बघा, छोट्या छोट्याले समीकरण भेटलेत, मग काय करू आता त्या दोन समीकरणाला आपण निरसरण पद्धतीने सोडून घेऊ, म्हणून असं लिहा इथं समीकरण 5 व 6 वरून काय, समीकरण 5 बघा, एक्स अधिक वाय बरोबर 3, एक्स अधिक वाय बरोबर 3 हे समीकरण 5, आणि समीकरण 6 काय मित्रांनो, एक्स वजा वाय बरोबर वजा 1, एक्स वजा वाय बरोबर वजा 1 हे काय समीकरण 6। चला काय होती वजाबाकी कशी होईल याची बघा, आता काय होईल, जोडी सारखी चिन्ह वेगळं, काय असते मग बेरीज, हे बेरीज, ओके बेरीज केली काय होते मग, आता हे बघा बेरीज करताना हे अधिक वाय वजा वाय कटून गेले, एक्स आणि एक्स 2x, 3 मधून 1 गेला राहिले 2, म्हणून एक्स बरोबर काय भेटला, हे गुणाकारातल्या सोबत भागाकारात 2 भागिले 2, 2 1 2, 2 1 2 काय आलं मग एक्स बरोबर 1। काय करतो मग आता ही एक्सची किंमत आपण काहीतरी एका कोणत्यातरी समीकरणात ठेवू, वायची तुम्हाला भेटून जाईल, 5 मध्ये ठेवा, एक्स बरोबर 1 ही किंमत, ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू, समीकरण 5 मध्ये ठेवू, ओके हे 5 समीकरण, कोणते समीकरण 5 हे, एक्स अधिक वाय बरोबर 3, एक्स अधिक वाय बरोबर 3 हे समीकरण 5। आता इथं काय ठेवायचं मित्रांनो, एक्सची किंमत 1 ठेवायची आपल्याला, ठेवा हे 1ला 1 अधिक वायला वाय बरोबर 3, हे अधिक 1 आहे इकडं, तिकडे जाऊन वजा 1, म्हणून वाय बरोबर काय भेटला 3 वजा 1, म्हणून वाय बरोबर काय भेटलं 3 मधून 1 गेले राहिले 2, मग वायची किंमत किती भेटली 2 आणि एक्सची किती 1, मग दिलेल्या समीकरणाची उकल काय भेटली, एक्स कॉमा वाय बरोबर 1,2। चला आलं लक्षात किती सोपं आहे बघा मित्रांनो, काय केलं आपण इथं फक्त समीकरण 1 अगोदर 1,2 काय नाव दिले आणि त्या समीकरणाला एक्स वायने करून घेतलं, कारण का इथं आपल्याला नको होतं एक्स वाय, मग याला घालण्यासाठी काय करावं लागेल, येणंच त्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल, मग गुणाला गेलो तर आपल्याला डायरेक्ट छोट्याले आपल्याला मोठाले दोन समीकरणं भेटले, मग ते समीकरणाचे सहगुणक काय होते आपसात बदललेले होते, मग त्यांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून आपल्याला छोटछोटाले दोन समीकरणं भेटले, त्याला निरसन पद्धतीने सोडून एक्स आणि वायच्या आपण किमती काढलेल्या आहेत। चला हे झाला प्रश्न नंबर 3, आता आपण बघू प्रश्न नंबर 4, प्रश्न नंबर 6 प्रश्न नंबर 4 तुम्हाला लिहायचं असलं लिहून घ्या, आणि जर लक्षात असेल खरंच आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांनो खरं लक्षात नसेल आलं तर प्लीज कमेंट करा, तुमच्या रिॲक्शन तरी मला कशा कळणार बरं मित्रांनो, ओके चला लिहायचं असलं लिहून घ्या, नंतर आपण बघू प्रश्न नंबर 4। मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा पण खूप, मागासारखंच बघा आता काय आहे प्रश्न नंबर 14, आपल्याला 7x वजा 2y छेद xy बरोबर 5 आहे आणि 8x अधिक 7y छेद xy बरोबर काय आहे 15, असे आपल्याला दोन समीकरणं त्यांनी दिलेले आहेत। आता इथं बघा
आपण ठेवत कधी होतो, समीकरणाचे रूपांतर कधी करायचो, आपल्याला एकेकाच्या छेदाच्या याच्यात सारखं पाहिजे, किंवा इथं बघा 7x + x y केलं तर काय राहील, इथं वाय राहील छेदात, तरी पण ते जमणार नाही. मग सगळ्यात सोपं सांगतो अशा याला कसं करायचं बघा. लिहा उत्तर, काय करायचं उत्तर लिहिताना, हे उत्तर जशाच तसे लिहून घ्या, 7x - 2y = x y = 5 = 5 हे एक समीकरण. ओके, याला कसं करायचं आता बघा, सगळं सांगतो तुम्हाला. असं जर प्रश्न आला, हे छेदातले एक्स वाय याच्यासोबत गुणाकाराचा होत्या, मी मागच्या वेळेस काय सांगितलं होतं मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला, मागच्या प्रश्नात आपल्याला गुणाकारात एक्स वाय चालेल पण छेदात बिलकुल चालणार नाही. मग काय करा, हे एक्स वाय सोबत पाठवून द्या. मग काय येतं बघा, हे म्हणून 7x - 2y = 5xy याला द्या समीकरण एक. सर तुम्ही म्हणता ना हे सोबत, आता हे सहगुणक इथं तुमचं स्थिरपद कुठे, सगळंच व्यवस्थित होतं आहे, काही टेन्शन नाही. एक्सची किंमत भेटेल, वायची पण किंमत तुम्हाला भेटून जाईल. आता हे घ्या अगोदर, मग याला झालं समीकरण एक भेटलं आपल्याला, हे आता समीकरण याला घ्या. आता याला काय, 8x + 7y - x y = 15 सेम याला तेच, याला काय करायचं सोबत गुणाकारात पाठवून द्या. म्हणून कसं येईल ते, 8x + 7y = 15xy ह्याला द्या समीकरण दोन. आता बघा सर तुम्ही म्हणता ना, हे कोणते दोन चलातील रेषी आपण काय करलो, रूपांतर करण्याजोगी समीकरणे बघायला होतं आणि तुम्ही डायरेक्ट त्याला गुणाकारात. हे बघा मित्रांनो कसं सांगतो, आता हे जर याला आपण स्पेशल लिहिलं असतं तर कसं झालं असतं, हे 7x - x y + 2y - x y असं बी असायलं एक्स वाय, तरी पण त्याला आपण सोडीत आलं नसतं. काय काय झालं असतं, इथं एक्स एक्स कटलं असतं आणि इथं वाय वाय कटलं असतं, काय राहिलं असतं, मग एकच झालं असतं की किती लांब व्हायलं बघा. आता मग काय आलं असतं, -2x अगोदर घेतलं, आधी इथं काय राहिलं असतं, -7y नंतर आपल्याला काहीतरी ठेवता आलं असतं. काय ठेवलं असतं, 1x = काहीतरी ठेवलं असतं आणि 1y, पण ते खूप मोठं झालं असतं मित्रांनो. सोपी पद्धत आहे आणि लीगल पद्धत आहे, असं काय नाही की इलिगल आहे बिलिगल आहे काय नाही मित्रांनो. हे तुम्हाला असं करता करावं लागलं असतं, काटाकाटी करून हे काय, मग हे अपूर्णांक याचा छेद प्रत्येकाला दोघाला स्पेशल सेपरेट सेपरेट देऊन तुम्हाला ते सोडावं लागलं असतं. पण त्यासाठी ही सगळ्यात मोठी आणि खूप सोपी पद्धत आहे. ओके, हे असं पण करू शकता आणि असं पण करू शकता, पण माझं म्हणणं असंच करा, सोपं जाईल तुम्हाला. ओके चला बघा, आता समीकरण एक आणि दोन भेटलेले आहेत आपल्याला. काय समीकरण एक आणि दोन बघा, 7x - 2y = 5xy 8x - 7y = 15xy लिहा असं. आता इथं बघा, इथं 2y इथं 7y अधिक इथं 7x - 8x आपल्याला आता निरसरम पद्धतीने हे दोन समीकरण सोडवायचे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल बघा मित्रांनो, आपल्याला जोड्या अगोदर सारख्या करून घ्यावं लागतील. आपण काय करू, इथं वजा आहे इथं अधिक आहे, समीकरण एकला मी 7 गुणतो आणि समीकरण दोनला 2 गुणतो, जमतंय का बघा. कारण मी याला 7 गुणलं तर इथं किती होईल, -14y आणि याला समीकरण दोनला मी 2 गुणलं तर इथं किती होईल, -14y म्हणजे जोडीसारखी चिन्ह वेगळं आपल्याला होऊन जाईल. मग लिहा असं, समीकरण एकला 7 आणि समीकरण दोनला हे 2 गुणू, समीकरण 2 गुणू, काय होईल बघा, कोणते समीकरण भेटतील. 1 आपण 7 गुणलं किती झालं, 7 × 7 = 49x हे वजाला वजा, 7 × 2 = 14y बरोबर 7 × 5 = 35 हे एक्स वायला एक्स वाय ॲज इट इज, काय टेन्शन घेऊ नका, राहू द्या, याला नवीन समीकरण द्या 3. आता समीकरण 2 गुणूत आपण, काय होईल बघा, 2 × 8x = 16x हे +, 2 × 7 = 14y 2 × 7 = 14y बरोबर 15, 2 × 15 = 15xy 15 × 2 = 30 आणि एक्स वाय ॲज इट इज, याला द्या समीकरण 4. आता बघा हे झालं निरसरण पद्धतीने आपण याला सोडवायला दा. आता इथं बघा, इथं 14y -14y +14y काय आहे, जोडीसारखी चिन्ह वेगळं, मग काय असते आपलं बेरीज, घ्या बेरीज करून, बेरीज करून घ्या, काय होईल बघा, 49x आणि हे किती झालं, 49x + 16x 65x हे 14y - 14y गेले कटून, 65x = 35x आणि 30x एक्स वाय 35xy आणि 35xy आणि 30xy किती झाले, 65xy 65xy आता इथं लिहितो मी इकडे बघा,
65x = 65xy असं भेटलं आपल्याला, 65x = 65xy. आता काय करा, हे बघा हे एक्स एक्स कटलं कटलं बरोबर आहे, ठीक आहे. आणखीन एक स्टेप वाढतो बघा काय करा, हे पूर्ण म्हणून असं लिहितो मी आता वाय बरोबर असं लिहितो बघा 65x/65x आलं का. काय केलं मी, हे 65x गुणाकारातली इकडं भागाकारात पाठवले, शिल्लक काय राहिला फक्त इथं वाय राहिला. आलं लक्षात, काय केलं, हे 65x गुणाकारातले, हे सगळं गुणाकारात आहे ना, 65×x×y असं आहे ना. मग काय केलं आपण, 65×x काय केलं, हे इकडं भागाकारात पाठवलं. मग काय झालं इथं बघा, पाच एक्स एक्स कटलं, 65×65 कटलं, मग वाय बरोबर काय भेटलं, काय शिल्लक राहिलं फक्त एक. आलं का बघा, किती सोप्या पद्धतीने केलं आपण याला. मग वाय बरोबर एक ही किंमत काय करायची आपल्याला, आता कोणत्या तरी एका समीकरणात ठेवून देऊत आपण आपल्या पद्धतीनं. कोणत्या ठेवायची समीकरण, दोनमध्ये ठेवूत, वाय बरोबर एक ही किंमत, ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू, दोनमध्ये ठेवू. चला समीकरण दोन काय बघा आपलं, मग 8x + 7y = 15xy, 8x + 7y = 15xy हे काय समीकरण दोन. आलं लक्षात, आता इथं एक वा काय ठेवायचं वाय बरोबर आपल्याला एक, जिथं जिथं वाय आहे तिथं काय करायचं आपलं एक्स ठेवायचं, जिथं जिथं म्हणालो मी बघा म्हणालो काय, वाय इथं आता दोन जागेवर आहे, हे इथं एक वाय आहे आणि इथं एक वाय आहे, मग जिथं जिथं वाय आहे तिथं काय ठेवायचं आपल्याला एक ठेवून द्यावायचं आहे. चला म्हणून हे 8x + 8x, हे 7x + 7 वायच्या ऐवजी 1×1, हे 15×15 x + x वायच्या ऐवजी 1 बरोबर. म्हणून 8x + 7×1 7, 15x×1 15x×1 किती येईल 15x. आता बघा हे 7 तिकडे पाठवा वजा होतील, म्हणून हे 8x = 15x - 7. आता हे 15 येतं, 15x आहेत इकडं आणा, काय होईल 15x, म्हणून 8x + 15x = 7. आलं असं आलं, कसं काय आलं असं बघा, काय केलं आहे 15x तिकडे, 15x इकडे येऊन काय झाले वजा. आता 8x मधून 15 गेले, खाली किती राहिले 7x, 7x बरोबर काय राहिलं, 7x बरोबर 7च. मग आता 7 तिकडे जाऊन काय, गुणाकारातले 7 आहेत तिकडे जाऊन भागाकारात जाणार, म्हणून एक्स बरोबर काय भेटलं 7/7 आहे, वजा वजा झाला अधिक, 7 × 7 = 7, म्हणून एक्स बरोबर पण काय भेटला 1. मग हे वायची व्हॅल्यू पण काय भेटली एक्स, आणि वाय एक्सची पण काय भेटली 1. मग दिलेल्या समीकरणाची उकली काय भेटली आपल्याला, x, y = 1, 1. आलं लक्षात, किती सोप्या पद्धतीने केलं बघा. काय केलं आपण फक्त, आता ही बघा हे समीकरण आपल्याला जर आलं, आधी हे सांगतो कसं केलं ते, 7x - 2y = 5/7x + 2y = x y = 5 असं एक समीकरण होतं, 8x + 7y = x y = 15 असं एक समीकरण होतं बरोबर आहे. मग काय केलं आपण, डोकं लावलं इथं, हे काय केलं आपण, एक्स वायला इकडे डायरेक्ट पाठवलं, ह्या पण एक्स वायला तिकडे डायरेक्ट पाठवलं. आपल्याला तसे सहगुणक सोबत गुणाकारात असले तरी चालतात, पण भागाकारात तिथं नसावं. आता इथं 15 भागा छेदात असले असते तर तसे नसते जमले, पण आपल्या एक आणखीन एका पद्धतीने याला सोडवता येते. बघा हे समीकरण आता सांगतो तुम्हाला, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या तुम्ही अगोदर, नंतर मी तुम्हाला हे दोन समीकरण कसे सोडवायचे परत दुसऱ्या एका पद्धतीने सांगतो. बघा 7x - 2y / x y, 7x - 2y / x y = 5 ह्या समीकरणाला कसं लिहू शकतो मी. आता हे भाग दोघात छेद कॉमन आहे, काय करू या दोघाला आपण त्याला स्पेशल लिहू शकतो. म्हणून 7x / x y + 2y / x y = 5 असं झालं असतं बरोबर आहे. मग काय झालं असतं, इथे हे एक्स एक्स कटलं, इथं काय झालं असतं वाय वाय कटलं. मग काय भेटलं असतं हे समीकरण, 7/y - 2x = 5 हे एक समीकरण भेटलं असतं. आणि याला कसं लिहिलं असतं आपण बघा, ह्या 8x + 7y ला कसं लिहिलं असतं, 8x + 8x + 7y = 7y. परत काय केलं असतं, एक्स वाय सेपरेट दिलं असतं. मग इथं पण काय झालं असतं, हे एक्स एक्स कटलं असतं आणि हे वाय वाय कटलं असतं, बरोबर किती आहे तिथं 15. मग काय झालं असतं इथं बघा, इथं शिल्लक काय राहिलं फक्त 8/y + 7/x = 15 हे एक समीकरण, हे समीकरण एक आणि एक हे समीकरण दोन. मग इथं काय ठेवावं लागलं असतं तुम्हाला, x/x = काहीतरी ठेवावं लागलं असतं आणि 1/y = काहीतरी ठेवावं लागलं असतं. हे तुम्हाला ग्रहपाठ आहे,
हे तुम्ही काय करा तसे ठेवून मला उद्याच्याला सोडून तुम्ही वाटलंच कमेंटमध्ये त्याचा स्क्रीनशॉट पण टाकू शकता. कोणते समीकरण? 7 y + 2 x = 5, 8 y + 7 x = 15 हे समीकरण मला रूपांतर करण्याजोग्या पद्धतीने उद्या सोडून दाखवू शकता तुम्ही. चला, हे एक पद्धतीने सोडवता येते पण ती खूप मोठं होतं मित्रांनो, त्यासाठी ही पद्धत तुम्हाला खूप चांगली आहे. ट्राय करायचं तुम्ही, एकदा ट्राय करा, सेम आन्सर भेटेल तुम्हाला. चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. यातला एक शेवटचा प्रश्न राहिला आहे, आपण ते उद्या बघूत. तोपर्यंत मित्रांनो काय करा, तुम्ही जर माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतचा बेल आयकॉन काय करा, बेल आयकॉन असते त्याच्यासोबतचा, त्याला क्लिक करून त्याला ऑन करा. कारण त्यानं काय होईल मित्रांनो, असेच आमचे येणारे व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत सगळ्यात येतील. चला मग मित्रांनो, बघत राहा काकडे सायन्स अकॅडमी. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.